अहमदनगर मधील वाळू तस्करांना स्थानबद्ध करण्यात आले। जिल्हा दंडाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आदेश दिलेत। नगर तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी आणि सराईत गुन्हेगार वाळू तस्कर योगेश कोळपे यास जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध करण्यात आले। तर योगेश कोळपेवर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गैरकायदेशीर मंडळी जमवून मारहाण करणे, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासनाची फसवणूक करून गौण खनिजांचं उत्खनन करणं, सरकारी नोकरावर हल्ला करणं असे गुन्हे दाखल। तर योगेश कोळपे यांनी शासकीय वाळू चोरीचे गंभीर स्वरूपाचे आणि मारहाणीचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते, त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरात सार्वत्रिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती। सराईत गुन्हेगार आणि वाळू तस्कर योगेश कोळपे याच्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना हा प्रस्ताव पाठवला होता। त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशाने सराईत गुन्हेगार वाळू तस्कर योगेश कोळपे याला स्थानबद्ध करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।